चला तर आपण प्रार्थना करूयात। हे सर्वशक्तिमान परमपिता परमेश्वर, हे ईश्वर, माझे सर्व आध्यात्मिक गुरुवर्य, सर्व पवित्र देवदूत, माझे सर्व आध्यात्मिक सहाय्यक, सर्व संत आणि सर्व आध्यात्मिक मार्गदर्शक, आम्ही सर्व आपल्याला दैवी मार्गदर्शन, दैवी सहाय्य, दैवी संरक्षण तसंच आत्मप्रगतीसाठी पूर्णपणे मनापासून आमंत्रित करत आहोत। श्रद्धापूर्वक आपले स्वागत आहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम साईराम। नवरात्री म्हटलं की घरातील महिलांचा उत्साह खूप एकदम वाढतो, त्याची तयारी खूप आधीपासून सुरू होते। देवीच्या समोर 9 दिवस दिवा लावला जातो, अखंड दिवा। पण थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे की फक्त पूजा करणं किंवा 9 दिवस देवासमोर दिवा लावणं एवढंच आहे का अजून काही आहे, नवरात्रीचा नक्की अर्थ काय आहे, हा आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। रात्र म्हटलं की काय वाटतं, अंधार आहे। आज जर आपण बघितलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये नकारात्मक भावनांचा अंधकार खूप आहे, म्हणजेच रात्र आहे। चिंता, काळजा, सगळे अवगुण, नैराश्य, उदासी, हे सर्व म्हणजे काय आहे, अंधकार। अंधकारामध्ये जसं अंधारामध्ये कुठेतरी भरकटलं जातं, तशी आत्ताची सगळ्यांची स्थिती आहे। रात्री मागून दिवस, दिवसामागून रात्र, परत रात्री मागून दिवस, हे तर अखंड चालू असतं। नवरात्री ह्याच्यानंतर जो दिवस येणार आहे त्याचा आपण विचार करायचा आहे। आत्ता जे आपण नवरात्र, रात्र म्हणजे अंधकार म्हणतो आहोत, म्हणजेच अज्ञान आहे, कुठेतरी आपल्या अवगुणांचं अज्ञान आहे। आणि आता आपल्याला उजेडाकडे जायचं आहे, प्रकाशाकडे जायचं आहे, म्हणजेच कुठेतरी ज्ञानाचा दिवा लावायचा आहे। आज 9 दिवस जेव्हा आपण दिवाच्या समोर, देवीसमोर दिवा लावतो आहोत, याचाच अर्थ आपल्याला अंधकारातून उजेडाकडे जायचं आहे, म्हणून आपण 9 दिवस दिवा लावतो आहोत। आणि मग 9 दिवसाचा दिवा लावताना आपल्यामध्ये कोणत्या अशा शक्ती आहेत की ज्याचा आपण ज्ञान घेऊन आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो, ह्याबद्दल आपण थोडंसं जाणून घ्यायचं आहे। प्रत्येक जण ह्या अंधकारातून किंवा ह्या अंधारातून बाहेर येण्यासाठी धडपडतो आहे, आपल्या विकारांना दूर सारून त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी बाहेर पडायचं आहे, ह्याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे। पण आता ह्याच्यावरती आपण वेगळ्या पद्धतीने विचार करून कसं आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडता येईल, हे आपण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जाणून घेणार आहोत। आत्तापर्यंत आपण खूपच अज्ञान आणि बाहेरच्या गोष्टींमध्ये खूप रमत होतो किंवा भौतिक गोष्टींच्यामध्ये आनंद, सुख, शांती शोधत होतो। पण आता खरी वेळ आलेली आहे जी आपल्याला आतल्या आपल्या आनंद, सुख, शांती कशात आहे आणि आपल्या शक्ती त्याच्यातनं आपण जागृत करून घेणार आहोत। जेव्हा आपण या आतमधल्या शक्तींना जागृत करू, तेव्हा बाहेरच्या या ज्या काही भौतिक गोष्टींसाठी आज आपल्याला खूप प्रयत्न करावे लागत आहेत ते आपोआप आपल्याला मिळायला लागतील, त्याचा आपण विचार करणार आहोत। आज आपण देवीचं जागरण करतो, रात्रीचं जागतो। जागतो म्हणजे काय आहे, जागरण म्हणजे काय आहे, त्या अंधारातून किंवा त्या अज्ञानातून आता तुम्ही जागे व्हा। जे काही आपल्यामधले नकारात्मक भावनांचे जो काही अंधकार आहे त्याच्यातून आपण सकारात्मक विचारांमध्ये किंवा सकारात्मक आपल्या शक्तींमध्ये आपली कशी परिवर्तन करता येईल आणि त्याच्याबद्दल जागृत होऊन आपण आपल्यामध्ये त्या शक्ती कशा आणता येतील, हे आपण या नवरात्रीतल्या 9 दिवसांमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आणि आपण उपास करणार आहोत। उपास म्हणजे काय, तर आपल्यामधल्या विकारांचा उपास। आपण जे काही आपल्यामध्ये विकार आहेत ते स्वतः जाणून घ्यायचे आहेत आणि मग त्या गोष्टींना आपल्यापासून दूर करण्यासाठी आपण ह्या अज्ञानातून ज्ञानाकडे, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणार आहोत।
तर चला या 9 दिवसामध्ये आपण 9 देवींच्या 9 शक्ती आपल्यामध्ये कशा आणता येतील हे जाणून घेऊयात. नवरात्रीचे महत्त्व आणि 8 शक्ती याच्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की दुसऱ्यांना आपण बदलवू शकत नाही, परिस्थितीला आपण बदलवू शकत नाही, स्वतःलाच बदलायला पाहिजे. मग स्वतःला बदलवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जीवनामध्ये ज्या काही आपल्याला प्रसंग येत आहेत, काही ज्या परिस्थिती येत आहेत, त्याला तोंड देण्यासाठी किंवा त्याला फेस करण्यासाठी आपल्यामध्ये आतमध्ये असलेल्या शक्तींनाच आपल्याला मदतीला घ्यायला लागणार आहे किंवा त्याचीच मदत आपल्याला होणार आहे असं आपण म्हणू शकतो. आता त्या शक्ती काय आहेत किंवा नवरात्रीचा आणि हा शक्तींचा आपल्या शक्तींचा काय संबंध आहे असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर आज आपण ते समजून घेणार आहोत की स्वतःला बदलायचं आहे आपल्याला. आपण दुसऱ्या परिस्थिती किंवा व्यक्तींना बदलवण्यासाठी जो वेळ घालवतो तो न घालवता आपल्यातल्या शक्तींना आपल्याला जागृत करायचं आहे आणि नवरात्रीच्या ह्या दिवसांमध्ये हाच आपल्याला संबंध कसा आहे ते आपण समजून घ्यायचं आहे. जसं आपण म्हणतो ना की श्रीकृष्णाच्या 16 कला होत्या, 16 कला संपूर्ण पूर्ण पुरुष, तर तशाच आपल्यामध्ये सुद्धा कला आहेत ज्या 8 कला 8 शक्ती आपण म्हणू. त्या किमान आपल्याकडे 8 जरी असल्या, अगदी 16 नाहीत पण 8 जरी असल्या तरी आपल्याला खूप आपल्या आत्ताच्या जीवनामध्ये खूप चांगलं आपल्याला परिवर्तन आपल्यामध्ये घडवता येईल. आहेत आतमध्येच, फक्त जागृत करायच्या आहेत. कुठल्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. आपल्या 8 शक्ती, आपल्या कमजोरींवरती मात करायला आपल्याला या शक्तींचाच उपयोग होणार आहे. कुठल्या कमजोरी आहेत आपल्यामध्ये, जे आपले अवगुण आहेत, राग लोभ मोह माया मत्सर अहम, हे सर्व आपल्यामध्ये कमजोरी आहेत आणि त्याला आपल्याला कुठेतरी बदलायचं आहे आणि ते बदलवायचं तर कसं आहे, आपल्यातल्या या शक्तींना जागृत करून. आपण एक उदाहरण घेऊयात. एखादी आजारी व्यक्ती जर असेल, झोपून आहे किंवा तिला सतत आजार होता आहे, तर ते काय होतं आहे त्यांचं, ते परावलंबी होतात, अवलंबून राहायला लागतं, चालता येत नाही, अंगात शक्ती नाही आहे म्हणून त्यांना दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागते. आणि कोणताही आत्मा किंवा कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचं जीवन जगायचं नाही असं त्याला वाटतं, असं जगू नये, स्वावलंबी असावं, परावलंबी नको. हे शरीराचे जेव्हा आजार असतात ते दूर करण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात. मग वेळच्या वेळी औषधं घेतली जातात किंवा आपण डाएट करतो, आपण शरीरासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या करतो. पण आपण हा विचार कधी केला आहे का की आत्म्याच्या कमजोरीबद्दल काय विचार करायचा आहे, किंवा केला आहे का कधी, त्याच्या पण काही कमजोरी आहेत का आणि असतील तर त्या कोणत्या आहेत हे समजून घेतलं तर मग आपल्याला आपल्या आत्म्याच्या कमजोरींबद्दल जागरूकता निर्माण होईल. ही जागरूकता खरंच आहे का, विचार करा की आपल्यातल्या ह्या कमजोरींवरती आपल्याला जर मात करायची आहे तर ती कशी करणार आहे, कारण त्याच्यातसुद्धा आपलं परावलंबित्व आहे. कसं आहे उदाहरण घेऊयात. आपण रागाचं जर उदाहरण आपण घेतलं तर आपण काय म्हणतो, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला जर राग आला तर आपण म्हणतो की मला राग दुसऱ्यांच्यामुळे आलेला आहे, किंवा त्या व्यक्तीने असं केलं किंवा ती व्यक्ती असं करते आहे म्हणून मला राग येतो आहे. म्हणजे कुठेतरी परत असं आहे की आपण आपल्याला येणारा राग आपण दुसऱ्यांच्यामुळे आलेला आहे असं आपण म्हणतो. मग तिथे काम क्रोध लोभ मोह माया मत्सर अहम हे सगळे जे अवगुण आहेत या सगळ्याला आपण जबाबदार कोणाला धरतो, तर दुसऱ्यांना धरतो. म्हणजे हे कुठेतरी आपलं परावलंबित्वच आहे. मग इथे जर आपण लक्षात घेतलं तर ही जी गरज आहे आपल्या आत्म्याची, ह्या विकारांमधनं आपल्याला मुक्त होण्याची गरज आहे, तर इथे हे शरीराची मागणी आहे का आत्म्याची आहे, काय आहे लक्षात घेतलं पाहिजे. ही कमजोरी कशाची आहे, शरीराची आहे का आत्म्याची आहे, ही कमजोरी पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्यातल्या शक्तींना जागृत करायचं आहे. या 8 शक्ती
ह्या आपल्या जीवनासाठी आपल्याला खूप आवश्यक आहेत. या अष्टशक्तींबद्दल आपण आता ह्याच्या पुढे जाणून घेणार आहोत. नऊ देवी, त्यांची नऊ रूपं, त्यांचे नऊ रंग आणि त्यांच्या नऊ शक्ती आणि आपल्यातल्या नऊ शक्ती ह्या कशा आहेत ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रीमध्ये देवी म्हणजे कोण होती? शिवशक्ती. शिवशक्ती म्हणजे काय? तर ती कुठेतरी शक्तीची आठ शक्ती त्याच्यामध्ये आहेत असं आपण म्हणतो. अष्टभुजा देवी असं आपण म्हणतो. मग त्या आठ शक्ती कुठेतरी देवीमध्ये आहेत त्या, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. नऊ दिवस आपण देवींची पूजा करताना आपण अष्टभुजाधारी म्हणून दाखवलेली आहे. मग आपण बघतो आहोत की रावणसुद्धा आपण, रावणालासुद्धा आपण दहा तोंडं दाखवतो. दहा तोंडं आपण बघितलेली आहेत. ती कशाची आहेत? पाच स्त्रीचे आणि पाच पुरुषांचे असे अवगुण म्हणून हे दहा तोंडं दाखवली आहेत. अवगुण म्हणजे काय आहेत? अहंकार आहे. मग सर म्हणजे डोकं जे दाखवलेलं आहे ते डोकं म्हणजे कशाचं प्रतीक आहे? तर अहंकाराचं, कारण इथे डोक्यामध्ये अहंकार आपल्या बसतो. आणि भुजा, भुजा म्हणजे कशाचं प्रतीक आहे? तर शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून देवीला नेहमी शक्तीस्वरूप दाखवलेलं आहे. देवीमध्ये ती खूप शक्ती आहे. मग ती शक्तीस्वरूप दाखवलेली आहे म्हणून आठ अष्टशक्ती. तिच्यामध्ये आठ शक्ती कोणत्या आहेत ह्या आपल्याला आता बघायच्या आहेत. आणि त्या आपल्यामध्ये आहेत, त्या फक्त आपल्याला जागृत करायच्या आहेत. त्या कशा जागृत करायच्या आहेत? आधी माहिती व्हायला पाहिजे, मग त्या आपोआप जागृत होतील. आणि त्या जागृत केल्यानंतर आपण त्या देवींच्या हातामध्ये जे शस्त्र दाखवलेले आहेत त्या शस्त्रांचे अर्थसुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत. काय शस्त्रांचे अर्थ आहेत? देवींच्या हातामध्ये आपण शस्त्र बघतो. कोणती शस्त्र आहेत? शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, कमळ आहे, त्रिशूळ आहे, किंवा आपण सिंहावर आरूढ आहे दाखवलेली आहे. गाई, पार्वतीला गाय दाखवली, पार्वतीच्या इथे गाय दाखवलेली आहे. नंदी आहे, चंद्रकोर आहे. हे सगळे म्हणजे काय आहे? ही शस्त्र किंवा हे त्यांचे आयुध जी दाखवलेली आहे ती म्हणजे काय आहे? शक्ती दाखवण्यासाठी आहेत, किंवा त्या त्या गुणांचे त्या त्या सिम्बॉलिक म्हणून दाखवलेलं आहे. आज शंख म्हणजे काय आहे? विजय प्राप्ती, शांती किंवा आरोग्य, निरोगी आरोग्य असं त्याच्यामागे दाखवायचं. कमळपुष्प म्हणजे काय आहे? तर ते पवित्र, प्युअर म्हणून दाखवलेलं आहे. आज जर ते कितीही चिखलात असलं तरीसुद्धा ते जर उपटून काढलं तर त्याला कुठेही एक कणसुद्धा त्या चिखलाचा नसतो, इतकं ते कमळ प्युअर असतं. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कसंही असलं तरीसुद्धा आपण इतकं अलिप्त राहता आलं पाहिजे जे कमळपुष्पाप्रमाणे. त्या देवींचं तसं रूप दाखवलेलं आहे, किती त्यांच्यातले गुण आहेत. त्रिशूळ म्हणजे काय आहे? तर त्रिकाळदर्शी किंवा तिन्ही काळांचं नॉलेज असलेली, रज, सम, तम, सत्व हे तीन गुणही त्यांच्यामध्ये आहेत. हे प्रत्येक शस्त्र जी दाखवलेली आहे ती त्या गुणांचा, त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचे सिम्बॉलिक म्हणून दाखवलेले आहेत. ते शक्तीस्वरूप आहेत म्हणून दाखवलेले आहेत. नाहीतर अदरवाईज आठ हात असलेली भुजा अशी कोणीही व्यक्ती नाही आहे. ती शक्तीचं स्वरूप म्हणून तिला आठ भुजा दाखवलेल्या आहेत. चंद्रकोर दाखवलेली आहे. चंद्रकोर म्हणजे काय आहे? मनाचा, मनाची शक्ती कमी जास्त होते. जसं पौर्णिमा आणि अमावस्या याच्यामध्ये चंद्राच्या कला कमी जास्त होतात, तशा प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा त्या कमी जास्त होतात. पण त्या देवीमध्ये दाखवलेलं आहे की तिच्या पूर्ण मनावरती तिचा कंट्रोल होता. ती त्या कंट्रोलमध्ये होती आणि तिनं मनाला आपल्या काबूत ठेवलेलं होतं, अशी ती देवी. हे त्यांच्या सिम्बॉलिक असल्यासाठी म्हणून ही सगळी शस्त्र अस्त्र दाखवलेली आहेत. हे सगळं आपण जाणून घेणार आहोत, कारण आज देवीच्या हातामध्ये सुदर्शन चक्र पण दाखवतात. सुदर्शन चक्र म्हणजे काय आहे? तर स्वतःमधलं स्वदर्शन, स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे, स्वतःला आतून आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यासाठी ते चक्र दाखवलेलं आहे. सिम्बॉलिक आहे सगळं. हे सगळं आपल्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. हेच आपल्याला ह्या नऊ देवींच्यामध्ये नऊ दिवस आपण रोज एक एक देवीला बघणार आहोत आणि त्याच्यातल्या शक्तींना आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या शक्तींना पण आपण जाणून घेणार आहोत. ओम शांती, ओम साईराम. या देवी सर्वभूतेषु
लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ब्रह्मचारिणी दुर्गा देवीचे हे द्वितीय रूप माता ब्रह्मचारिणी। ब्रह्म म्हणजे तपश्चर्या, चारिणी म्हणजे आचरण। हे माता पार्वतीचे घोर तपस्वी रूप आहे, जिच्या डाव्या हाती कमंडलू, उजव्या हाती जपमाळ, शांत व मोहक दिसणारी, प्रेम व निष्ठा प्रकट करणारी ही देवी स्वाधिष्ठान चक्रात स्थित घोर तप करून स्वतःला सिद्ध करते। नमस्कार, स्मिथ होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते। नवरात्र आज दुसरा दिवस। काल आपण पाहिलं होतं पार्वती देवी, शैलपुत्री पार्वती। आज आपण बघणार आहोत दुसरी देवी, दुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी, म्हणजेच दुर्गा देवी। ही ब्रह्मचारिणी कशी आहे? ब्रह्मचर्य
तपश्चर्या करणारी आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण. तपश्चर्या करून ती आचरणात आणणारी अशी ही आहे. हिचं स्थान स्वाधिष्ठान चक्रात आहे. दुर्गादेवी आपल्याला ते शिकवते आहे. स्वाधिष्ठान चक्र म्हणजेच स्वचं स्थान. आज आपण जर चक्रांच्या दृष्टीने जर आपल्याशी कनेक्ट आपण करायचं म्हटलं तर स्वाधिष्ठान चक्र आपल्याला काय सांगतं आहे की स्वचं स्थान असल्यामुळे स्वतःकडे बघा, स्वतःची शक्ती जागृत करा, स्वतःला जाणून घ्या, स्वतःचं सेल्फ एस्टीम, स्वतःचा स्वाभिमान हे जागृत करा. त्यासाठी काय करायला लागेल? तर पहिली पार्वती देवी जे आपण बघितलं होतं की डिटॅच व्हायला शिकवते आहे किंवा डिटॅच व्हायला सांगते आहे, अलिप्त व्हायला सांगते आहे कुठल्याही परिस्थितीतून, ती जर तुम्ही केली तर ॲटोमॅटिकली ही दुसरी शक्ती आपल्याला जाऊ द्या, लेट गो करणं किंवा सोडून द्यायला आपल्याला शिकवते किंवा ते सहज जमतं असं आपण म्हणू शकतो. काय लेट गो करायचं आहे आपल्याला, काय सोडून द्यायचं आहे? बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण खूप जुन्या पास्टमध्ये घडून गेलेल्या आपण पकडून धरलेल्या आहेत. काय काय गोष्टी असू शकतात? खूप काही गोष्टी आहेत. आणि कसं सोडून देणार आहोत? स्वचं स्थान असल्यामुळे स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांना समजून घेऊ शकणार नाही आहे. म्हणून पहिले स्वतःला समजून घ्यायला पाहिजे. स्वतःमधल्या आवडीनिवडी, स्वतःच्या इच्छा अपेक्षा आपल्या स्वतःपुरत्या असल्या पाहिजेत. आपण काय करतो आहोत? दुसऱ्यांनी आपल्याला जरा जरी काही एवढंसं बोललं की ते आपण आपल्या स्वतःसाठी खरं आहे असं मानून जातो. एखादी व्यक्ती येते आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी बोलून जाते. कधीतरी एक 5-10 वर्षांपूर्वीसुद्धा काहीतरी आपल्याला बोलून गेली आहे. आपल्या दिसण्यावरून असेल, मग त्या जाडीवरून असेल किंवा आपल्या स्वभावामुळे असेल. ह्या सगळ्या गोष्टी काय करतो आपण? आपल्याला पकडून धरतो. कोणीतरी व्यक्तीने आपल्याला असं काहीतरी बोललेलं आहे हे आपण पकडून धरतो. आपोआप त्या व्यक्तीच्याबद्दलचं आपलं एक मत आपण बनवून घेतो आणि ती आपल्याला आवडत नाही. आणि ती व्यक्ती आपल्याला समोर दिसली की मग त्या व्यक्तीबद्दल कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये एक अडी निर्माण होते, कारण पकडून धरलेलं आहे ते. हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं ते मत होतं ते त्यांनी व्यक्त केलं. आपण स्वतः कोण आहोत हे आपल्या स्वतःला जर माहिती असेल तर कोणी काहीही बोललं तरीसुद्धा आपल्याला त्याच्यात फरक नाही पडला पाहिजे. हे स्वचं स्थान आपल्याला शिकवतं आहे. तर आपल्याला हे तपश्चर्या करायची आहे, साधना करायची आहे. म्हणजे काय? रोज जर अशा काही गोष्टी आपल्या मनात आल्या किंवा कोणी आपल्याला काहीतरी बोललं आहे आणि आपल्याला जर त्या गोष्टींचं कुठेतरी दुःख होतं आहे, आपण हर्ट करून घेतो आहोत, स्वतःच्या मनाला लावून घेतो आहोत, तर इथे आपल्याला समजलं पाहिजे की आपण आपल्या स्वतःमधल्या शक्ती, आपल्या स्वतःला आपण कोण आहोत हे जर माहिती असेल तर कोणी काहीही बोललं तरी ते त्यांचं मत आहे आणि ते त्यांनी बोलून दाखवलं. एवढं करून आपण लेट गो करू शकतो. कधीकधी काय होतं की लहानपणी आपण शाळेमध्ये असतानासुद्धा असं होतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं, शाळेतले टीचर असू देत किंवा शिक्षक कोणी असू देत, तेसुद्धा बोलले असेल तर ते आजही आपण लक्षात ठेवलेलं आहे की आपल्याला ही गोष्ट येत नाही आणि ती कुठेतरी आपल्या आपण मनामध्ये पकडून धरलेली असते. ह्या गोष्टींनाच आपल्याला लेट गो करायचं आहे. येत आहे आपल्याला, सगळ्या गोष्टी येत असतात. मग कोणीतरी एकाने हा गणितामध्ये कच्चा आहे, हा इंग्लिशमध्ये कच्चा आहे हे सांगून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मार्क कमी आहेत हे आजही कॅरी करणारे आणि तेच विचार डोक्यामध्ये ठेवून आजही वागणारे हे खूप मनामध्ये ठेवून राहतं आहे. हे आपलं आपल्याला हर्ट जे होत आहे किंवा आपल्या मनात हे दुःख आपण घेऊन बसलो आहोत किंवा आपल्या मनाची समजूतही आपण ती तशीच करून घेतली की आपण तसेच आहोत, हे आपल्याला लेट गो करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. कारण हे जेव्हा आपण सोडून देणार आहोत तेव्हाच आपण तिथे नवीन विचार आपला क्रिएट करणार आहोत, नवीन विचार आपला तयार होणार आहे. आपण आपल्याला ओळखलं की मग हे सहज सोपं होऊन जातं. दुर्गादेवी आपण जर म्हणतो आहोत की दुर्गादेवी आपल्याला त्या गुणांबद्दल सांगते आहे,
म्हणजे काय सांगते, तिच्याकडे बघून आपण काय समजून घ्यायचं आहे. आज जर तिचं चित्र बघितलं किंवा दुर्गादेवीला आपण बघायचं म्हटलं तर तिला शस्त्र दाखवली, तिच्या हातामध्ये शस्त्र आहेत, ती सिंहावर बसलेली आहे, तिच्या पायाशी एक शिर पडलेला आहे. हे सगळं काय आहे, सिम्बॉल्स आहेत. हे सिम्बॉलिक काय आपल्या हे सिम्बॉल्स आपल्याला काय सांगतायत? सिंहावर आहे म्हणजे आपल्यात ती ताकद आहे, ती ताकदवार आहे, हे तिचं प्रतीक म्हणून दाखवलेलं आहे. शस्त्र हातात दाखवली आहे तर त्या शस्त्र म्हणजे सगळ्या विकारांवरती मात केलेली आहे किंवा ती विकारांवरती विजय मिळवलेला आहे हे सांगत आहे. खाली शिर पडलेला आहे, शिर खाली पडले म्हणजे काय, अहंकाराचा अहंकारावरती सुद्धा विजय मिळवलेला आहे. कारण जनरली असं होतं की अहंकार खूप जास्त येतं, स्वमध्ये जे आहे ते अहंकार खूप असतो, आणि मग तो जर असेल तर समोरची व्यक्ती काहीही बोलली तरीही तिथे कुठेतरी अभिमानसुद्धा असू शकतो. मग ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात की हे सगळ्या विकारांवरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. हे स्वचं स्थान आपल्याला शिकवतं, स्वाधिष्ठान चक्र आपल्याला शिकवतं. मग इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ब्रह्मचारिणी म्हणजेच दुसरे दुर्गेचे रूप म्हणजेच दुर्गादेवी आपल्यातल्या ह्या शक्तीला जागृत करायला शिकवते आहे की तुमच्यातली ही शक्ती जागृत करा, जुन्या सगळ्या गोष्टींना लेट गो करा. लेट गोनी काय होणार आहे, तुमची शक्ती वाढणार आहे. शक्ती, मनाची शक्ती जी आहे किंवा तुमची करण्याची शक्ती आहे, ती पॉवर तुमची वाढणार आहे. म्हणून ह्या शक्तीला जागृत करायचं आहे. मग आज आपण हाच संकल्प करायचा आहे, ज्या गोष्टींनी मी हर्ट झालेली आहे, ज्या गोष्टींचं मला दुःख होतं आहे किंवा पकडून धरलेले आहेत, कोणी काहीतरी बोललेलं आहे, कोणी काहीतरी वागलेलं आहे, त्या गोष्टी पकडून न धरता, त्या व्यक्तींच्या बद्दलही कुठेही अडी मनात न धरता लेट गो करा, जाऊन द्या, सोडून द्या. आपोआपच तुमच्यामध्ये ह्या दोन शक्ती ज्या आहेत त्या जागृत होतील आणि त्याच्यावरती तुम्ही पुढचा विचार करू शकता आणि स्वतःचं स्थान एक निर्माण करून घेऊ शकता. आज ह्या शक्तीला आवाहन करून आपण आपल्यातल्या ज्या लोकांबरोबर आपले कार्मिक तयार होत आहेत त्या सर्वांना आज आपण संपवून टाकूयात. ओम शांती, ओम साईराम. चला आपण एक मेडिटेशन करू. आरामदायक स्थितीमध्ये बसा, पाठ ताठ, कंबर सरळ, दोन्ही हात आकाशाच्या दिशेने मांडीवर आणि डोळे बंद. श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि सोडा. हळूहळू सावकाश एक दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि हळूहळू सावकाश बाहेर सोडा. श्वास घेत असताना ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आत येत आहे आणि श्वास सोडत असताना शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. एक दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि हळूहळू बाहेर सोडा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मंद श्वास चालू आहे. आपल्या मनाला बाहेरील सर्व गोष्टींपासून दूर करा.
लक्ष आपल्यावर केंद्रित करा. मनाला शांत करा. मनातील विचारांवर साक्षी भावनेने पहा. विचार आले आणि निघून गेले. मनातील विचारांना बघण्याचा प्रयत्न करा. हळूहळू ते निघून जात आहेत. मन एकदम शांत होत चाललं आहे. मन एकदम शांत होत चाललं आहे. विचार एकदम कमी झाले आहेत. विचार एकदम कमी झाले आहेत. तुमचं सर्व लक्ष माझ्या आवाजाकडे केंद्रित करा. बाहेरील कोणत्याही आवाजाने तुमचं मन विचलित होणार नाही. लक्ष माझ्या आवाजाकडे. मन एकदम शांत. परत एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत असताना मनातल्या मनात स्वतःला सूचना द्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता आपले सर्व लक्ष भ्रुकुटीच्या मध्य स्थित करा. भ्रुकुटी दोन भुवयांच्या मध्यभागाला म्हणतात. जिथे आपल्या आत्म्याचे स्थान आहे. ते लक्ष केंद्रित करा आणि स्थित करा. आता आपण 8 ते 1 असे उलटे अंक मनात म्हणायचे आहेत. आता 8 ते 1 असे उलटे अंक मनात म्हणा. 8 7 6 5 4 3 2 1. मी एक चमकणारा तारा. एक शक्ती आहे. मी एक चमकणारा तारा. एक शक्ती आहे. या शरीराला चालवणारी मी एक चैतन्य शक्ती. मी एक शक्तिशाली आत्मा आहे. परमात्म्याची संतान. परमात्मा माझ्या डोक्याच्या बरोबर वर एक प्रकाशपुंजच्या स्वरूपात चमकत आहे. त्याच्याकडून सर्वत्र इंद्रधनुष्यासारखे सप्तरंग पसरत आहेत. कल्पना करा परमात्म्याकडून सर्वत्र इंद्रधनुष्याचे सप्तरंग पसरत आहेत.
परमात्मा आज सुप्रीम सर्जनच्या स्वरूपात माझ्या शरीराला आणि मनाला प्रत्येक आजारापासून दूर करून मला त्या शक्ती द्यायला माझ्या बरोबर आला आहे। सर्व शक्तिमान सुप्रीम सर्जन परमात्म्याकडून आता नारिंगी रंगाच्या प्रकाशाची किरणे माझ्या ऑराच्या लेवलमध्ये प्रवेश करत आहेत। तसेच माझ्या स्वाधिष्ठान चक्रात प्रवेश करत आहे। स्वाधिष्ठान चक्र बेंबीच्या दोन बोट खाली आहे। आपले लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर केंद्रित करा। माझा ऑरा आणि माझे स्वाधिष्ठान चक्र नारिंगी रंगाने पूर्णपणे भरून गेला आहे। हा नारिंगी रंगाचा प्रकाश माझ्या स्वाधिष्ठान चक्राशी निगडीत असलेल्या ग्रंथी आणि सर्व अवयव यांना निरोगी बनवत आहे। या नारिंगी रंगाच्या प्रकाशाची किरणे माझ्या ऑरा आणि स्वाधिष्ठान चक्राला पूर्णपणे क्लीन करत आहेत। स्वच्छ करत आहेत। स्वाधिष्ठान चक्राशी निगडीत असलेली ग्रंथी आणि सर्व अवयव निरोगी होत चालले आहेत। सर्व शक्तिमान परमात्म्याकडून येणाऱ्या या नारिंगी रंगाच्या किरणांमुळे माझे स्वाधिष्ठान चक्र पूर्णपणे निरोगी झालेले आहे। शरीर आणि मन या नारिंगी रंगाच्या किरणांनी क्लीन होत आहे, स्वच्छ होत आहे, निरोगी होत आहे। हा नारिंगी रंग मला स्वतःला शुद्ध करत आहे। जुन्या नकारात्मक घटना तसेच माझ्यातील सर्व अवगुणांना मी सोडून देत आहे। माझ्या सर्व अवगुणांना सोडून देण्याची शक्ती माझ्यामध्ये येत आहे। हा नारिंगी रंगाचा प्रकाश माझ्यातील सर्व नकारात्मक घटना आठवणी यांना काढून टाकण्यासाठी मदत करत आहे। सर्व जुन्या आठवणी जुन्या घटना वाईट सवयी यांना आज मी लेट गो करत आहे। या नारिंगी रंगाच्या किरणांमुळे
माझ्यामध्ये कार्य करण्याची शक्ती वाढत आहे। आत्मविश्वास वाढत आहे। तसेच प्रत्येक कार्य करताना आनंदी राहून कार्य करण्याची शक्ती माझी वाढली आहे। सर्वांसाठी मनातून सकारात्मक विचार निर्माण होत आहेत। एकदम शुद्ध प्युअर शुद्ध हेतू शुद्ध उद्देश माझे एकदम क्लियर होत आहेत। आरशाप्रमाणे स्वच्छ मला सर्व गोष्टी दिसत आहेत। कळायला लागलेल्या आहेत। जे मनात येईल तेच बोलून तेच कृतीत आणणं हेही सहज शक्य होणार आहे। हा नारिंगी रंग माझ्या ऑरात आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये फील करा फील करा फील करा। हा नारिंगी रंग माझ्या ऑरामध्ये आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये मला जाणवत आहे। फील होता है। एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या शरीराप्रती जागरूक व्हा। एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या शरीराप्रती जागरूक व्हा। आपले दोन्ही हात तळहात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवा। डोळ्यांवर ठेवा तसेच चेहऱ्यावरून गोलाकार फिरवा आणि चेहऱ्यावर मंद हास्य आणून डोळे हळुवारपणे उघडू शकता। ओम शांती ओम शांती ओम शांती ओम साईराम।